सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र 26 तारखेला तो कोसळला व त्यानंतर फरार असलेला जयदीप आपटे हा त्या दिवसापासून फरार होता आणि त्यांच्या शोधासाठी विविध पथक नेमण्यात आलेले आहे. मी सध्या उभा आहे जयदीप आपटे यांच्या निवासस्थानी आणि याच ठिकाणी काल रात्री 9:30 ते 10 दरम्यान बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतलेलं आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर 26 तारखेला पुतळा कोसळल्यानंतर मी पुतळ्याची पाहणी करायला जात असल्याचं घरच्यांना सांगून घरच्यांना नातेवाईकांकडे जायला सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या घरात टाळा लावून त्यांचे नातेवाईक देखील या ठिकाणीहून त्यांच्या नातेवाईकाकडे आणि त्यांचे पत्नी आणि त्याची आई या ठिकाणीहून गायब झाली होती. व त्यानंतर पोलिसांचे 7 विविध पथक जे आहेत ते जयदीप आपटे याच्या शोधात होते. एकंदरीत सिंधुदुर्ग गुन्हे शाखे असतील, ठाणे कल्याण गुन्हे क्राईम ब्रँच आणि त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस असे पोलिसांचे विविध पथक त्या ठिकाणी बनवण्यात आले होते. व त्यानंतर जयदीप आपटे यांच्या कुटुंबाला शहापूरमध्ये शोधून काढलं. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. व त्यांच्या पत्नी व आई या दोघांचा जबाब नोंदवल्यानंतर त्यांच्या पत्नी व आईला त्यांच्या कल्याणमध्ये राहत्या घरी शुक्रवारी नजरकैदेत ठेवण्यात आलं. गेल्या 3 ते 4 दिवसापासून ते नजरकैदेत या ठिकाणी होते व नजरकैदेत असताना काल रात्री तोंडाला मास्क लावून या ठिकाणी जयदीप आपटे त्यांच्या आईला व पत्नीला भेटण्यासाठी आला. त्यावेळेला बाजारपेठ पोलिसांना संशय आल्याने बाजारपेठ पोलिसांनी या ठिकाणी त्यांची विचारपूस केली. त्यावेळेला जयदीप आपटे जो आहे तो पोलिसांच्या हाती लागला. सध्या जयदीप आपटे याला कल्याण DCP व त्याचबरोबर गुन्हे शाखा आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग गुन्हे शाखेच्या टीमने सिंधुदुर्ग या ठिकाणी रात्री एक पोलीस बंदोबस्त व्हॅनमध्ये त्याला घेऊन गेलेले आहेत आणि आज त्याला सिंधुदुर्ग ठिकाणी न्यायालयामध्ये हजर करणार आहेत. त्याचबरोबर त्यांचे वकील देखील त्या ठिकाणी हजर राहण्याचं सांगितलं आहे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो कोसळला आहे त्यांचं नेमकं कारण काय होतं, कशा पद्धतीचं काम होतं, याचा देखील आता आपटे यांच्याकडनं मोठ्या प्रमाणामध्ये तपास पोलीस करणार आहेत. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.